नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात हवामान अंदाज व्यक्त करणार आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघत आहात की बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं डिप्रेशन आज श्रीलंकेला पार करून अरबी समुद्रात सरकलं आहे आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की बंगालच्या उपसागरातील डिप्रेशन आता अरबी समुद्रात कमी दाबाच्या स्वरूपात असून एक डब्ल्यू डी अफगाणिस्तान मार्गे भारताच्या दिशेने येण्याच्या तयारीत आहे अरबी समुद्रामध्ये एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून सध्या महाराष्ट्रामध्ये त्याचा फारसा परिणाम नाही परंतु काही विभागात थंडीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आपण उद्या बघतोत की थोडं दक्षिण भारतामध्ये ढगाळ परिस्थिती या कमी दाबामुळे राहणार आहे आपण एकोणतीस तारखेला बघतो आपण बघतो की उत्तर भारतामध्ये एक डब्ल्यू डीचा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्याच वेळेस अरबी समुद्रातील कमीदाब हा पुढे सरकून जाईल एकतीस तारखेपासून निरभ्र अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे एक जानेवारी दोन हजार तेवीस नवीन वर्षाचं स्वागत आपण थंडीने करणार आहोत चार तारखेलाही केवळ थंडी असणार आहे परंतु बंगालच्या उपसागरामध्ये थोडं पावसाचं वातावरण निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण बघतो की पाच तारखेला आपल्याला या ठिकाणी अचानकपणे विदर्भामध्ये पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे परंतु हे जरी क्षेत्र स्थानिक स्वरूपात निर्माण झालं असलं तरी अजून हा दहा दिवसापूर्वीचा अंदाज आहे त्यामध्ये आपल्या अंदाजानुसार चार पाच तारखेला पुन्हा एक नवीन कमी दाब निर्माण होण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या मिनिमम टेम्परेचर मॉडेलनुसार महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे दक्षिण भागामधून म्हणजे विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याचा दक्षिणे भाग पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणे भाग दक्षिण कोकण या सर्व ठिकाणी थंडीचं प्रमाण थोडं कमी झालेलं आहे आपण बघतो की उत्तर महाराष्ट्रामध्ये केवळ थंडी आहे ही थंडी अठ्ठावीस तारखेलाही कमीच राहणार आहे कारण या दरम्यान थोडं महाराष्ट्रामध्ये ढगाळ प्रस्ती वाढण्याची शक्यता आहे की एकोणतीस तारखेपासून पुन्हा उत्तरेकडून थंडीचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल विदर्भामध्ये तीस तारखेपासून थंडीचं प्रमाण वाढेल एकतीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण वाढेल एक जानेवारी दोन हजार तेवीस नवीन वर्षाचं स्वागत महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीचा प्रमाण वाढण्यात होईल उत्तर महाराष्ट्रात दोन तारखेला खूप थंडी असणार आहे दोन आणि तीन तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेला म्हणजेच उत्तर विदर्भ उत्तर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण या सर्व विभागात थंडी कडाक्याची असणार आहे आपण समोरील मॉडेलमध्ये जर बघितलं तर अरबी समुद्रात एक कमीदाबाचं क्षेत्र दक्षिण टोकाला तयार झालेलं आहे परंतु हे फारसं प्रभावी तयार होणार नाही असा अंदाज आहे त्यामुळे सत्तावीस तारखेलाच याचं अस्तित्व संपून जाईल त्याचा फारसा प्रभाव अरबी समुद्रात निर्माण होणार नाही असा अंदाज आहे यानंतर नवीन कमीदाब कधी निर्माण होणार याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत सध्या तोपर्यंत उत्तरेकडून वारे येत असल्यामुळे थंडीचं प्रमाण वाढण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे आपण एक तारखेपासून पाहतो की उत्तरेकडून वारे अरबी समुद्रात येत आहेत बंगालच्या उपसागरात येत आहेत आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण नवीन वर्षाच्या सुरुवातीला स्वागताला असणार आहे हवामानात एक बदल आपल्याला चार तारखेला दिसतो आहे बंगालच्या उपसागरामध्ये वेगवान बाष्पयुक्त वारे तयार होत आहेत आणि हे साधारण तीन तारखेला दुपारनंतर महाराष्ट्राच्या दिशेने येत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात या दरम्यान ढगाळ परिस्थिती किंवा पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक अंदाज येतो आहे आपण बघतोत की या दरम्यान थोडी पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते असा एक अंदाज आहे आपण बघतो की जवळपास वासिम हिंगोली नांदेड परभणी जालनाचा पूर्वेकडील भाग या ठिकाणी ढगाळ परिस्थिती पहाटे उद्या पहाटे असणार आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ प्रसिद्धी असणार आहे त्यामुळे हे वातावरण आपल्याला साधारण सत्तावीस तारखेलाही जाणवतं आहे आपण बघतो की जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव बीडपर्यंत अहमदनगर दक्षिणपर्यंत आपल्याला एक पावसाचं वातावरण किंवा ढगाळ वातावरण तयार होताना दिसतं आहे ही उद्याची परिस्थिती आहे बंगालच्या उपसागरातून वारे येत आहेत आणि त्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होते ही ठिकठिकाणी निर्माण होणारी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी करेल आणि ज्या ठिकाणी अनुकूलता निर्माण होईल त्या ठिकाणी हलका पाऊससुद्धा पडेल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडेलच असं खात्रीलायक सांगता येणार नाही परंतु ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि यामुळे थंडीचं प्रमाण केवळ कमी होणार आहे की एकोणतीस तारखेपासून मात्र पुन्हा एकदा थंडीला उत्तरेकडून सुरुवात होईल म्हणजे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग कोकणाचा उत्तरेकडील भाग म्हणजे उत्तर कोकण आणि विदर्भाचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी एकोणतीस तीस एकतीस असं थंडीचं प्रमाण वाढत जाईल आणि महाराष्ट्रात खास करून एक तारखेपासून थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असेल कारण उत्तरेकडून येणाऱ्या वेगवान वाऱ्यांमुळे थंडीचा प्रभाव निर्माण होईल की तीन तारखेला तीन जानेवारीला दुपारनंतर गारपीट किंवा पावसाची परिस्थिती निर्माण करेल कारण आपल्याला दिसतं आहे की चार पाच तारखेला विदर्भामध्ये आणि मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे पहिल्या गारपिटीची सुरुवात मध्य प्रदेशच्या पूर्वेला किंवा छत्तीसगडच्या पश्चिमेला किंवा विदर्भामध्ये होईल असा एक प्राथमिक अंदाज तयार होतो आहे कारण अनेक मॉडेल आपल्याला विदर्भाच्या दिशेने चार पाच तारखेला पुन्हा जानेवारीच्या पावसाचं वातावरण दाखवत आहेत जानेवारीत पहिल्या गारपिटीची शक्यता मात्र या ठिकाणी दिसते आहे त्यात काय बदल होईल ते आपल्याला दररोजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल धन्यवाद अतिशय वेगळ्या उपक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत त्याविषयी आपण अतिशय आतुर आहोत आपण या मुलाखतींना भरभरून प्रतिसाद दिला आणि मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला पाहिजे शेतकऱ्याची मुलाखत ही शेतकऱ्यांनीच व्हायरल केली पाहिजे असं आमचं मत आहे तो या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा